नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथा आणि परंपरेने सर्व समाजाची सातत्याने निस्वार्थीपणे सेवा करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, त्यांचे सहकारी आणि पक्ष करत आहे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी खांडा कॉलनी येथे आरोग्य शिबिरावेळी काढले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा तब्बल 10,500 अधिक नागरिकांनी लाभ घेतला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भाजप आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीमधील CKT महाविद्यालयात 13वे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार वाटप महाशिबिर झाले. या महाशिबिराचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला, त्यामुळे या वर्षाची दिवाळी देखील विशेष असून नागरिकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेल शहरात ओरियन मॉलमध्ये भारतीय नौदलातील युद्धनौका INS विक्रांतची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभास महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, माजी नगरसेविका दर्शना भुईर, भाजप OBC सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त INS विक्रांतची प्रतिकृती ओरियन मॉलमध्ये उभारण्यात आली आहे. या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. संस्कार भारती, ओरियन मॉल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण दिवाळी ते नागरिकांना पाहता येणार आहे. रायगड जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाशिवाय रविवारी तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. थेट सरपंचपदाच्या 16 तर सदस्यांच्या 184 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज होत आहे. जिल्ह्यात 61 मतदान केंद्र उभारण्यात आले असून 309 कर्मचारी नेमण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून सर्वच केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील 2 आठवडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत होता. आश्वासनांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उमेदवारांनी प्रयत्न केला. आता कोणाचा जोर किती कामाला आला याचे उत्तर मतमोजणीतून समोर येणार आहे. हृदयविकारांसंबंधी अनेक तक्रारी हल्ली उद्भवल्याचे दिसून येते. काहींना हृदयविकाराचा झटका येऊन वेळीच रुग्णवाहिका आणि उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावा लागतो. ते लक्षात घेता बंद पडलेल्या श्वासोच्छवास कसा सुरू करायचा याबद्दल CKT महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिरात रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 माध्यमातून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा 250 ते 300 जणांनी लाभ घेतला. मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे फडणवीस दिसतात असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी संताजी धनांजीसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र दिसतात त्यामुळे सतत त्यांच्याबद्दल बोलतात. तसेच त्यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल विजयी होतील आणि आपला पराभव होईल अशी भीती उद्धव सेनेला वाटते. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेऊन अर्ज रद्द करण्याचे षडयंत्र चालू आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. अंधेरी पोटनिवडणुकीची रंगत हळूहळू वाढत चालली असताना शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंविरोधात महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस आक्रमक झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या अगोदर 2 वेळा काँग्रेसचे सुरेश शेट्टी या मतदारसंघातून आमदार आणि मंत्री राहिले आहेत. अंधेरीमध्ये उमेदवार न देऊन पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्याचे काम करत असल्याचे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनीही आता राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील नाराजीमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार आहेत. महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी मुंबईमध्ये नाईट टुरिझमवर भर देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई शहरात व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल प्रकारातील अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या आजही सुस्थितीमध्ये असल्याने त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील अनेक इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली जाते. यामुळे या वास्तू रात्रीच्या वेळी अधिक आकर्षक दिसतात. दिवसभर गजबजलेल्या या वास्तूंकडे रात्री फारसे कुणी फिरकत नाही, त्यामुळे नाईट टुरिझमच्या माध्यमातून पर्यटक वळवण्याचा प्रयत्न पर्यटन संचालनालयाकडून करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील खैरणे ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून यामध्ये भाजप आणि शेका पक्ष यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. शेका पक्षाची 20 वर्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजप इरेला पेटला आहे. या निवडणुकीमध्ये 91% मतदान झाले असून मतदानाचा वाढता आकडा भाजपला विजयाकडे नेणार आहे असा दावा भाजप सरपंचपदाचे उमेदवार शैलेश माळी यांनी केला. 1050 मतदार असलेल्या खैरणे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि 11 सदस्य अशी एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंचांची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. भाजपला यावेळी गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई बंगळुरू महामार्गावर शिवशाही बसने रविवारी तब्बल 8 वाहनांना धडक दिली. शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. धडक दिलेल्या वाहनांमध्ये 3 दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमध्ये 5 जण जखमी झाले आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवलीवरून साताऱ्याला जाणाऱ्या शिवशाही बसचा पाषाण तलावाजवळ ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनांना बसने धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की धडकेनंतर वाहने एकमेकांवर आदळली असून एकूण 8 वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या पाडकादरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी झाला आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 35 येथे असलेली ब्लू हेवन ही इमारत राहण्यासाठी महापालिकेने सन 2019-2020 साली धोकादायक ठरवली होती. पालिकेने दिलेल्या नोटिसीनंतर या इमारतीला पाडण्याची कारवाई विकासकाकडून सुरू होती. या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत मुजीबूर रहमान या पोकलेन चालकाचा मृत्यू झाला तर आफताब जहांगीर हा जखमी झाला आहे. दरम्यान कामोठे पोलीस ठाण्यात पोकलेन चालकाच्या मृत्यू प्रकरणी ब्लू हेवन सोसायटीचे पदाधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपोली शिळफाटा येथील इसांबा फाट्यावर समस्त हिंदूंचे पवित्र दैवत प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावाने बिअर बार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील गडकिल्ल्यांवर काम करणारे वेद सह्याद्रीचे शिलेदार आकाश खर्डे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या दोन्ही बारच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन सदर नावे बदलण्यासंबंधी इशारा दिला आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दैवत प्रत्येक हिंदूंच्या मनामनात आहे, त्यामुळे या बारला हिंदू देवतांची नावे दिल्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच हा समस्त हिंदू समाजाचा अपमानच झाला असल्याचे आकाश खर्डे यांनी सांगितले. दरम्यान ही नावे आम्ही तातडीने बदलणार असल्याचे दोन्ही बारच्या व्यवस्थापकांनी आकाश खर्डे आणि कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान 124 जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. अलिबाग महाड रोहा मुरुड माणगाव पेण श्रीवर्धन या बस आगारातून जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये आंबेजोगाई कोल्हापूर अक्कलकोट भांडूप कल्याण पनवेल उमरगा जळगाव लातूर भाईंदर धुळे पुणे अहमदनगर औरंगाबाद बोरिवली मुंबई येथे 36 एसटी बस पाठवल्या जाणार आहेत. महाड आगारातून 16 अलिबागमधून 14 पेणमधून 26 रोहामधून 10 कर्जतमधून 6 मुरुड येथून 14 श्रीवर्धन येथून 13 आणि माणगाव आगारातून 16 जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
नवी मुंबईतील बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर जलद प्रवासाकरिता वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू करण्यात येत आहे. या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करता येणार आहे. या सेवेमुळे विना अडथळा नवी मुंबईतून उरणला आणि उरणवरून नवी मुंबईत पोहोचता येणार आहे. या आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी एकेरी फेरीला 300 रुपये ते परतीच्या दुहेरी प्रवासाकरिता 500 रुपये मोजावे लागणार आहेत. या सेवेसाठी मासिक पासची ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये 59 एकेरी फेरीसाठी दरमहा 6,000 रुपये आकारण्यात येणार आहेत. या पासची संख्या मर्यादित असून केवळ 250 पास उपलब्ध आहेत. पेणमधील रस्तेविषयक समस्यांची सोडवणूक करावी यासाठी रविवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माझा पेण विकास समितीच्या माध्यमातून हे आंदोलन झाले. या आंदोलनात नगराध्यक्ष प्रीतम पाटील, समितीचे अध्यक्ष राजू पाटील, दिलीप पाटील, दीपश्री पोटफोडे, समिता पाटील, मोहिनी गोरे, वसुधा पाटील यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी आंदोलकांनी पेण शहराकडून अलिबागकडे जाताना ओव्हरब्रिजवर चढण्याकरिता बनवलेल्या मार्गाची दिशा बदलून शहराच्या कमानीकडून तो ओव्हरब्रिजला जोडावा, वाशीनाका येथे उड्डाणपूल बांधावा, गडाब येथे खांब्यावर आधारित उड्डाणपूल बांधावा, पेण येथील ओव्हरब्रिज पूर्णपणे काढून पेण ते रामवाडी पार करणारा खांब्यावरील आधारित उड्डाणपूल बांधावा, मार्गावरील सर्व त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोल नाका सुरू करू नये यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत.